मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। डोंबिवली में घर फोड़ी करने वाले एक शख्स को पुलिस ने मुंब्रा से गिरफ्तार किया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार ये शख्स डोंबिवली इलाके की एक इमारत में सीसीटीवी फुटेज में आपको चढ़ता हुआ दिखाई दे रहा है। हालांकि काफ़ी देर बाद ये शख्स वापस नीचे उतरता है, लेकिन इसके कंधे पर कुछ सामान रहता है। बताया जा रहा है कि इमारत में एक मकान का ताला तोड़कर इसने चोरी की घटना को अंजाम दिया था। पुलिस ने गुप्त जानकारी के आधार पर मुंब्रा से इस आरोपी को गिरफ्तार किया है। इसके पास से 55,000 रुपये कैश और 70,000 रुपये के माल बरामद किए गए हैं। पुलिस ने यह भी बताया है कि इसके ऊपर कुल 25 मामले दर्ज हैं। कल्याण अपराध शाखा 3 के वरिष्ठ पुलिस निरीक्षक किशोर शीर्षक ने इस पूरे मामले में क्या जानकारी दी है, आपको सुनाते हैं। घरपोडीचा आरोपी अटक केलेला आहे सर, नेमकं काय प्रकरण आहे, काय सांगाल? डोंबिवली पोलीस स्टेशनला 22 तारखेला एक घरपोडीचा गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये जवळजवळ 1.5 लाख रुपये आणि तिजोरीसह ते आरोपीने चोरून घेऊन गेलेला होता, त्याबद्दल गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये जे CCTV फुटेज आम्हाला प्राप्त झाले होते, त्यावरून आमची टीम SI कडमकर आणि टीम अशी आम्ही रवाना केलेली होती शोधकामी। दरम्यान बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने आरोपी आम्ही सीताबीने अटक करून, तसेच टेक्निकल ॲनालिसिस करून मोबाईलचे CDR वगैरे काढून सदर आरोपी मुंब्रा येथे आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि त्याच्याकडून जवळजवळ 70,080 रुपये कॅश, म्हणजे कॅश 60,000 रुपये आणि मोबाईल वगैरे असं 70,000 रुपयाचा त्याच्याकडून आम्ही माल रिकवर केलेला आहे। सदर आरोपीबाबत अधिक माहिती काढली असता त्याच्याविरुद्ध कमीत कमी 25 गुन्हे दाखल झालेले आहे। तसेच तो जस्ट NP जोशी मार्ग येथून तो जेलमध्ये गेलेला होता आणि 11 ऑगस्ट रोजी तो सुटून आलेला आहे आणि त्या दरम्यान परत त्यांनी 11-12 दिवसातच परत दुसरी घरपोडी केली आणि तो आमच्या आमदाराला मिळून आलेला आहे। आता त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करून डोंबिवली पोलीस स्टेशन इथे पाठवतो आहोत।